नमस्कार महाराष्ट्र माझा, आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे। उनपदेव एक सुंदर पर्यटन स्थळ। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात वसलेलं उनपदेव अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे। मध्य प्रदेश, गुजरात व उत्तर महाराष्ट्र येथील पर्यटक नेहमी या ठिकाणी भेट देत असतात। सातपुड्याच्या कुशीत वसलेलं एक अतिरम्य अतिसुंदर असं स्थान उनपदेव। या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत। गरम पाण्याचा झऱ्याला पाहण्यासाठी भाविक येत असतात। या ठिकाणी अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे। या ठिकाणी दर्शनासाठी नेहमी भाविक येत असतात। उत्कृष्ट पद्धतीने असलेलं हे स्थान, याबद्दल आपण पर्यटकांकडनं माहिती घेऊया। नमस्कार, आज आम्ही इथं उनपदेव या ठिकाणी फिरायला आलेलो आहे। हे एक नंदुरबार जिल्ह्यात तुरुंबानंतर एक पर्यटन म्हणून इथं लोक बघता। गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून जास्त पर्यटन हे शनिवार, रविवार, सोमवार या तिन्ही दिवशी इथं असतात। पण इथं सोयीसुविधा उपलब्ध नसल्याकारणाने पर्यटक हे कमी यायचा प्रयत्न इथे करतात। जर या सोयीकडे जर सरकारने लक्ष दिलं तर पर्यटन हे खूप जास्त प्रमाणात इथं येतील। आमची मागणी आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावं। त्यानंतर इथलं एक नैसर्गिक देन आहे। इथलं जे झरणं आहे ते झरण्यामधलं पाणी जर आपल्या शरीराला काही रोग राहिले, खरूज राहिलं किंवा काही असे विविध प्रकारचे रोग असतात, इथं जर आंघोळ केल्याने ते रोग हे दूर होतात असं इथलं नैसर्गिक एक देन आहे। उनपदेव या ठिकाणी लाभलेलं एक देन आहे।